इतिहास घडला चंद्र कवेताला 140 कोटी भारतीयांचं ऊर आज अभिमानानं भरून आलंय. अवघ्या जगासमोर भारतानं एक नवा इतिहास घडवलाय. त्याचा मुहूर्त होता निज श्रावण शुक्ल सप्तमीचा, अर्थात 23 ऑगस्ट 2023, आणि वेळ संध्याकाळी 6:04, ज्यावेळी भारताच्या भाळी ऐतिहासिक यशाचा टिळा लागला. भारताच्या अभिमानाची, स्वाभिमानाची आणि अत्यंत गौरवाची चांद्रयान 3 मोहीम फत्ते झाली आहे. नमस्कार, मी सरिता कौशिक तुमच्या हक्काच्या प्राईम टाईम मध्ये तुमचं स्वागत करते. आजचा 0 आवर मध्ये कोणत्या विषयाची सर्वात आधी चर्चा करणार आहोत तो विषय नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. विषय आहे आपल्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा. कोट्यवधींचा खर्च करून, वर्षानुवर्ष संशोधन करून, जिथं जगातला कोणताही देश पोहोचू शकला नव्हता, चंद्राच्या त्याच दक्षिण ध्रुवावर आपला तिरंगा फडकलाय. अमेरिका, रशिया, चीन यांनी चंद्रावर मोहिमा आखल्या, पण सर्वात खडतर अशा दक्षिण ध्रुवावर कोणत्याही देशाला पोहोचता आलेलं नाहीये. आणि हीच सर्वात खडतर जोखीम भारताच्या संशोधकांनी हाती घेतली आणि अवघ्या 4 वर्षात पूर्ण करून दाखवली. 4 वर्ष यासाठी म्हणते कारण 2019 साली भारतानं चांद्रयान 2 मोहीम केली होती, मात्र लँडिंग वेळी यान क्रॅश झालं. त्यानंतर जुलैमध्ये चांद्रयान 3 यानानं उड्डाण केलं आणि आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यानाचं सॉफ्ट लँडिंग झालं. भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे. भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लँडिंगचा क्षण जवळ येत होता तसतशी धाकधूक वाढत होती. श्वास रोखले गेले, हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले आणि बातमी आली चांद्रयान 3 मोहीम फते झाल्याची. हा क्षण कोणत्याही सोहळ्यापेक्षा कमी नाहीये, कारण आपल्या भारतानं भल्या भल्या देशांना मागे टाकलंय. याच मोहिमेचं नेतृत्व करत होतं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ, मोहीम संचालक होते पी वीरा मुथुवेल, संचालक उन्नीकृष्णन नायर आणि एम सनकरन, आणि लॉन्चिंग अध्यक्ष ए राजा राजन यांच्याच मार्गदर्शनाखाली 40 दिवसांचा प्रवास करून विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग झालंय. त्यामुळे यांच्यासह संपूर्ण टीम चांद्रयानचा आज देशाला अभिमान आहे. या टीमला एबीपी माझाचा सलाम. तिकडे चंद्रावर यान उतरलं आणि इकडे देशात दिवाळी सारखं सेलिब्रेशन सुरू झालं. घरांसमोर फटाके तर कार्यालयांमध्ये जल्लोष. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात उत्साह होता. तिकडे श्रीहरिकोटामध्ये प्रत्येक संशोधकांच्या चेहऱ्यावर आजच्या यशाचं महत्व दिसत होतं. आता आपण पाहणार आहोत की मोहिमेसाठी सर्वात आव्हानात्मक असं ठिकाण का निवडलं, म्हणजे जिथं गेल्या अनेक वर्षापासून तसा मोठा बदल झालेला नाहीये, अशा दक्षिण ध्रुवाचीच निवड का केली असावी, तेच जाणून घेऊयात आपल्या मीडिया सेंटर. दक्षिण ध्रुवावर सर्वाधिक भूकंप होत असतात, त्यामुळे इथे लँडिंग सर्वाधिक आव्हानात्मक असतं. इथं पोहोचणारा भारत हा पहिला देश आहे. पृथ्वीवरून इथं थेट नजर ठेवणं सुद्धा कठीण आहे. इथं पाणी आणि इतर खनिज असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. लँडिंगच्या ठिकाणी तापमान -180 अंश सेल्सिअस आहे. तापमानामुळे या भागात पाणी आढळण्याची शक्यता आहे. चंद्रावरचा एक दिवस पृथ्वीवरच्या 14 दिवसांनी एवढा आहे, म्हणून इस्रोनं लँडिंगसाठी चंद्रावरच्या सूर्योदयाची वेळ गाठली. दक्षिण ध्रुवावर जमिनीमध्ये फार बदल झालेला नाही. चंद्राच्या उत्पत्ती संदर्भातली माहिती इथे मिळू शकते आणि त्यामुळेच लँडिंगसाठी दक्षिण ध्रुवाचं महत्व होतं. खरं तर चांद्रयान 3 नक्की काय आहे,
भारताची ही तिसरी चंद्र मोहीम आहे. मानवरहित अंतराळ यान आहे. लँडर आणि रोवर हे केंद्रस्थानी आहे. 1752 किलो वजन आहे. टार्गेट चंद्राचं दक्षिण ध्रुव. भारताच्या या मोहिमेचा जगाला सुद्धा फायदा होणार, कारण अंतराळाचा सखोल अभ्यास करायला मदत होणार. चंद्रावरील हवामानाचा अभ्यास इथे होऊ शकणार. सर्वात कमी पैशात झालेली ही अंतराळ मोहीम. चंद्राजवळ स्पेस स्टेशनचाही अभ्यास, चंद्राच्या उत्पत्तीचाही अभ्यास शक्य होणार. याच अत्यंत महत्वाकांक्षी अशा चांद्रयान मोहिमेवर आम्ही विचारला होता आजचा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, चांद्रयान 3 यशस्वी झाल्यास भारत अंतरिक्ष महासत्ता ठरेल का? चांद्रयान 3 यशस्वी झालं आहे तुम्हाला सांगायचं होतं, होय किंवा नाही? चांद्रयान 3 मोहीम तर आता पार पडली आहे, मात्र इस्रोचं काम काही संपलेलं नाहीये. मंजिले अभी और भी है, इस जहां से आगे जहां और भी है. 2025 पर्यंत इस्रोच्या अतिशय महत्वाच्या अशा पुढच्या मोहिमा आहेत. काय आहे पुढचे लक्ष्य? पाहूया एक रिसर्च रिपोर्ट. चांद्रयान 3 मोहिमेनंतर इस्रो सज्ज झालाय नव्या गगनभरारीसाठी. चंद्रावर स्वारी केल्यानंतर इस्रोनं आता सूर्य आणि मंगळावर स्वारीची तयारी केली आहे. चांद्रयान नंतर इस्रोचं सर्वात पहिलं आणि महत्वाचं मिशन असणार आहे आदित्य L1 मिशन. सूर्याचं निरीक्षण करणं हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे आणि त्याचा अभ्यासही ते करणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 ही मोहीम भारताची पहिलीच मोहीम असणार आहे. आदित्य यान पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये L1 पॉइंटवर पोहोचेल. तिथून सूर्याचा ते अभ्यास करेल. त्या जागेमुळे मोहिमेच्या नावात L1 जोडण्यात आलं. त्यानंतर दुसरी महत्वाची मोहीम असणार आहे ती म्हणजे गगनयान. इस्रो गगनयानच्या 3 मोहिमा राबवणार आहे. भारताची ही पहिलीच मानव मोहीम असेल. त्याच्या चाचण्याही आता सुरू झाल्यात. याच मोहिमेमध्ये इस्रो 3 अंतराळवीरांना 3 दिवसांसाठी अंतराळात पाठवणार आहे आणि जर गगनयान 3 यशस्वी झालं तर असा प्रयोग करणारा भारत हा चौथा देश ठरेल. याच प्रकल्पासाठी 10,000 कोटी रुपये देण्यातही आल्या. आदित्य L1 आणि गगनयान मोहिमेनंतर इस्रो अमेरिकी अंतराळ संस्था नासाच्या मदतीनं निसार मोहीम राबवणार आहे. या मोहिमेमध्ये रडार इमेजिंगचा वापर करून जमिनीच्या पृष्ठभागाच्या बदलाची कारणं आणि परिणामांचे मोजमाप घेतलं जाणार आहे. याच मोहिमेनंतर 2025 साली इस्रोचा मंगलयान 2 मोहीम असेल. यामध्ये अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत पाठवलं जाणार आहे. त्याच वर्षी जपानच्या अंतराळ संस्थेसोबत इस्रोची चंद्रावर मोहीम असेल. त्यामध्ये चंद्रावरच्या जलस्रोतांचा अभ्यासही केला जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2030 सालापर्यंत इस्रो स्वतःच अंतराळ स्थानक म्हणजे स्पेस स्टेशन उभारण्याचीही तयारी करत आहे. त्यामुळे चंद्राच्या स्वारीनं अंतराळाची भरारी घेण्यासाठी इस्रो आता सज्ज झालाय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. या
या सर्व मोहिमांना एबीपी माझाकडूनही शुभेच्छा। बरं, तुम्हाला चांद्रयान 3 मोहिमेचं बजेट माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे फक्त 615 कोटी। ही मोहीम इतक्या कमी खर्चात झालीय। तुम्हाला काही गमतीशीर आकडेवारी सांगते। दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलान यांचा इंटरस्टेलर चित्रपट आठवा। चित्रपट होता अंतरिक्ष आणि टाइम ट्रॅव्हलवर। याचं बजेट होतं तब्बल 1300 कोटी। अंतरिक्षावरील या चित्रपटाच्या एकूण बजेटच्या अर्ध्या पैशांमध्ये इस्रोनं एक यानच चंद्रावर पाठवलंय। अहो, दूर कशाला जायचं? आपलं मुंबई गोवा हायवेचं बजेट आहे जवळपास 15500 कोटी। इतकं बजेट असूनही मुंबई गोवा महामार्ग काही पूर्ण होत नाहीये, पण त्याच्या अर्ध्या पैशात इस्रो थेट चंद्रावर पोहोचलाय। त्यामुळे इस्रोचे कौतुक करावे तेवढे थोडे। आता वेळ झालीय मीडिया सेंटरला जाण्याची। पाहुयात महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया। आजचा आपला जो प्रश्न होता तो होता की चंद्रयान यशस्वी झाल्यास भारत अंतरिक्ष महासत्ता ठरेल का? ट्विटरवर सुजीत चिरटे, नासाने अपोलो 11 माणूस चंद्रावर पाठवला, आपण रोबो व्हेकल पाठवत आहोत, भारत महासत्ता बनू शकते, त्या दृष्टीनं पावले पडत आहेत, इस्रोचे अभिनंदन। यूट्यूबवरून संतोषची प्रतिक्रिया, अंतरिक्षात महासत्ता बनण्यासाठी अजून खूप पावले टाकण्याची गरज आहे, आपल्या पुढे अजून खूप देश आहेत, खूप खर्च अपेक्षित आहे। अशोक वानकळस यांचं यूट्यूबवरून प्रतिक्रिया आहे, चांद्रयान मोठी अचीवमेंट आहे बट नॉट इक्वल टू महासत्ता। दिलीप देशमुख यांची यूट्यूबवरून प्रतिक्रिया आहे, चंद्रयान महत्वाचे परंतु लोकांच्या दैनंदिन गरजा भागविणे जास्त महत्वाचे। फेसबुकवरून मनीष पाटील, भारतीय जेव्हा चंद्रावर अमेरिकेसारखे प्रत्यक्ष जाऊन परत येतील तेव्हा महासत्ता म्हणता येईल। याच प्रतिक्रियानंतर आता वेळ झालीय इस्रोच्या आगामी मोहिमांवर सखोल चर्चा करण्याची। त्यासाठी आपल्या सोबत आहेत इस्रोमधील पॉवर सिस्टम विभागाचे माजी संचालक डॉक्टर नितीन घाटपांडे। त्यांच्याशी बोलण्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला। डॉक्टर नितीन, आपलं स्वागत आहे। खरं तर दिवसभर आज तुम्ही आम्हाला लोकांना बरीच माहिती दिली आहे, त्यासाठी पहिले तुमचे धन्यवाद करते। खरं तर आजचा झिरो आवरमधला आमचा प्रश्न होता की भारत ही आता अंतराळातली महासत्ता बनणार का या चंद्रयान 3 मोहिमेमुळे, काय सांगाल? हे एक महत्त्वाचं, म्हणजे वी गो स्टेप बाय स्टेप, म्हणजे आपण म्हणतो एक एक आपण पाऊल उचलतो आणि पहिली दिशा आपली बरोबर आहे का नाही हे ठरवण्यासाठी हा फार महत्त्वाचा म्हणजे दिवस आहे। आणि स्पेसमध्येच नाही, म्हणजे स्पेसमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण, म्हणजे हे डीप स्पेस मिशन, आपली टेक्नॉलॉजी, आपलं स्ट्रेंथ जे असतं रॉकेट किंवा आपले DRDOचे जे असतात कलिग्स जे मिसाईल्स डेव्हलप करतात, तर ह्याच्यामुळे आपली शक्ती बाहेर इंटरनॅशनल ह्याच्यात खूप जास्ती होते आणि एक प्रभाव पडतो। आणि ह्या ज्या टेक्नॉलॉजीज असतात ह्यांना थोडा वेळ जरी लागला तरी दे आर ॲक्टिंग ॲज पॉझिटिव्ह कॅटलिस्ट। मी असं म्हणेन की प्रत्येक भारतीयाला जो गर्व झाला आहे किंवा जो काय अभिमान आहे तर ते त्या त्या क्षेत्रामध्ये त्याचं अनुसरण करण्याचा आपला जो इंडस्ट्रीयल जे आउटपुट आहे। आता स्पेसमध्ये गव्हर्नमेंटचं हे आहे की प्रायव्हेट इंडस्ट्रीजना इन्क्लूड करणं, तर ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या इतका ह्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो प्रत्येक ह्याच्यात, आपल्याला नकळत इंडस्ट्रीयल हे वाढतं। आणि निश्चितच जरी थोडा वेळ लागला तरी डायरेक्शन फार महत्त्वाची आहे, कारण लेट अस सी एव्हरीथिंग इन प्रॉपर पर्स्पेक्टिव्ह अँड आय एम व्हेरी व्हेरी शुअर दिस स्टेप विल बी ए व्हेरी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की एनर्जी लेवल इतकी वाढते लोकांची
की जे इतर स्टेप्स असतात ते खूप लवकर लवकर होत जातात आणि त्यांचा रिव्ह्यू होतो. वी आर डेफिनेटली हेडिंग टू अ लाईक ऑनरेबल प्राईम मिनिस्टर टोल्ड वेअर द ही हॅज डिफाईन्ड द अमृतकाल. म्हणजे अजून 25 म्हणजे वर्ष अशी झपाट्याने निघतात. आपण जर 25 2080 वगैरे आताच गेलं. नक्कीच नक्कीच, हे खूप मोठं पाऊल आहे खरं तर आपल्या देशासाठी. आता आपल्याला चांद्रायण कडनं महत्वाच्या काय सॉरी थोडं ऐकण्यात हे झालं, चांद्रायण 3 कडनं आपल्याला आता काय अपेक्षा, आपल्याला काय मिळणार त्या लँडिंग नंतर? लँडिंग नंतर तिथे म्हणजे जे एक्सपेरिमेंट्स आहेत विच विल फाइंड द म्हणजे व्हेरियस मिनरल्स, एक्सरे, स्पेक्ट्रोस्कोपी, इट इज अ प्युअरली सायन्स बेस्ड इनोव्हेशन. आणि दुसरं जे महत्वाचं आहे, जे मी आत्ता माझ्या एक्स कलिग्स बरोबर ते सगळे खूप बिझी होते म्हणून पण जस्ट काही लोकांशी मी संपर्क केला, तर त्यांनी म्हटलं की आता जे आपलं जे रोवर आहे तर ते रोवर टेक्नॉलॉजी म्हणजे आता ते डस्ट जी आहे ती सेटल व्हायला अजून 3 तास लागतील. अच्छा. किंवा जास्ती लागतील म्हणजे तर ते कारण आपल्याला वेळ जो आहे आत्ता जो सूर्योदय होता तो त्या ठिकाणी काल म्हणजे परवा 21 तारखेला झाला होता आणि सूर्यास्त जो होईल तिकडे तो 5 सप्टेंबरला होईल आणि म्हणून वेळ कमी आहे. म्हणजे वेळ तसा बघितला तर जास्ती आहे तसा कमी आहे, तर बरेच हे डेटा तिथून येईल. आणि रोवरचा एक फार महत्वपूर्ण म्हणजे डेटा अशासाठी येईल की यू विल बी एबल टू नेव्हिगेट. म्हणजे जसं आता भारताने किंवा आपण जे आता G20 मध्ये म्हणतो विश्वम एकम कुटुंबकम, म्हणजे आपण सगळं जर एक घेतलं तर आपण पायलटलेस एअरक्राफ्ट किंवा पायलटलेस म्हणजे ड्रोनची जी टेक्नॉलॉजी झाली आहे आणि काही काही कार्स पण ड्रायव्हरलेस असतात आजकाल, तर आपण चंद्रावर जाऊन एक नेव्हिगेशन इथून करू त्या गाडी इथून, म्हणजे तो चंद्रयान जो लँडर आहे तोच करणार आहे. पण आणि ते जे व्हेकल आहे म्हणजे जे रोवर आहे तर ते त्याच्यात पण सगळं सेन्सर्स आहेत, फीडबॅक आहे आणि रोवरचे जे इमेजेस आहेत त्याच्यावर निगराणी ठेवायला हा लँडर आहे. आणि ह्या इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत ज्या पुढच्या 5 सप्टेंबर, 5 म्हणजे थोडंसं सूर्य खाली जाईल 5 तारखेला, पण म्हणजे 4 तारखेपर्यंत निश्चितच आपल्याला त्याच्यातनं हे येईल. कारण तिथे जे एक त्याची खासियत ही आहे की जो रोवर आहे तो सरळ जाऊ शकतो आणि आपण जशी गाडी वळवतो तसं थोड्या प्रमाणात तो वळवता पण येतो. कारण तो वळवावा ह्याच्यासाठी लागेल, कारण आत्ता जो तो निघालाय बाहेर तो ह्याच्यासाठी निघालाय म्हणजे त्याचे जे मी मागच्या ह्याच्यात सांगितलं त्याचे जे पॅनल्स आहेत तर ते पूर्वेकडे बघतील, एक पॅनल पूर्वेकडे बघेल हवाला आणि ह्याच्या मागे पण एक आहे, तर तो एकदा तो पूर्वेकडनं निघाल्यावर समजा उत्तरेकडे सूर्य आला की ह्याच्यावर प्रकाश पडणार नाही. म्हणून आपला जो स्टेबल आहे जो लँडर जो आहे विक्रम त्याच्या तिन्ही बाजूला लागलेला आहे कारण तो हलू शकत नाही, पण हा हलू शकतो म्हणून ह्याच्यात एक फ्लेक्सिबिलिटी आहे की आपण ह्याला ह्याचे जे पॅनल्स आहेत ते सन ट्रॅकिंग बनवतो. म्हणजे ह्याच्यावर सन सेन्सर्स असतात आणि सूर्य खूप हळू जातो म्हणजे जे आपल्याला सूर्योदय 14 दिवसाचा पृथ्वीच्या 14 दिवसाचा डोक्यावर सूर्य म्हणजे आपण जे म्हणतो इथे डोक्यावर येईल, तर तिथे जे आपण स्वीडन मध्ये वगैरे असतो तिथे थोडासा एवढा डोक्यावर येत नाही असा होरायझन वर असतो. तर नक्कीच नक्कीच सर, तर खूप महत्वाचं म्हणजे आपलं हे स्टेप आहे तुमच्या बरोबर आम्ही सगळे सुद्धा थांबलो आहोत. काय नक्की कळतं त्या माहितीसाठी आपण आम्हाला जॉईन झालात, आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्स अ लॉट. आता वेळ झालीये पोल सेंटरला जाण्याची आणि पाहण्याची कौल महाराष्ट्राचा. आजचा आपला प्रश्न होता, चांद्रायण 3 यशस्वी झाल्यास भारत अंतरिक्ष महासत्ता ठरेल का? युट्यूबवर 38,000 मतं आली आणि 93% लोकांनी होय म्हटलंय, फक्त 7% लोकांचं म्हणणं आहे नाही. हाच प्रश्न ट्विटरवर.
75% लोकांना वाटतंय की भारत महासत्ता होईल, फक्त 25% लोकांना वाटतंय की नाही। त्यामुळे हा आहे कौल महाराष्ट्राचा। पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत धरतीवर कोट्यावधी बदल झाले। गेल्या 600 वर्षांमध्ये तर मानव जातीने इतकी प्रगती केली की चंद्रावरच्या वातावरणाचा अभ्यास करणं सहज शक्य झालंय। पृथ्वीपासून अंतराळापर्यंतची लाखो रहस्यांचा शोध विज्ञानाच्या माध्यमातून झालाय। त्याच विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि संशोधनाचा वेग आणखी वाढला। म्हणूनच पृथ्वीवर दिवस आणि रात्र का असते, आपले ऋतू कसे बदलतात, 24 तासांचा दिवस इथला 1-1 मिनिट कसा मोजला जातो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याकडे आहेत। पण हे बदल काही सोपे नव्हते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे संशोधन आणि बदल जनमानसांमध्ये पटवून देणं त्याहून कठीण होतं। 15व्या शतकातले खगोलशास्त्रज्ञ ब्रुनो असोत की 14व्या शतकातले निकोलस कॉपरनिकस असो की महान खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ असो, यांनी जेव्हा जेव्हा पृथ्वी आणि अंतराळाची भाषा केली, त्या संदर्भातले सिद्धांत मांडले, तेव्हा तेव्हा त्यांना तत्कालीन समाज व्यवस्थांनी चांगलीच शिक्षा सुनावली। असाही काळ होता जेव्हा हा अंतराळाचा अभ्यास लपून करणारी माणसं होती। असं असलं तरी गेल्या काही दशकांमध्ये अंतराळाविषयीची स्पर्धा आणि कुतूहल दोन्ही वाढल्यानं जगातल्या महासत्तांनी त्यावर वर्चस्वासाठी कोट्यावधींचा खर्च केला, मोहिमांसाठी संशोधन केले, त्यामुळेच माणूस चंद्रावर पोहोचला, मंगळावरच्या पाण्याचा शोध लागला आणि हे सगळं शास्त्रज्ञांमुळे आणि त्यांच्या धाडसामुळे शक्य झालं। आणि इस्रोच्या धाडसी मोहिमांमुळे अंतराळातील महासत्तांच्या यादीत आपल्या देशाचाही समावेश होईल, हे नक्की। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।